राजा सर्व महामानविका महापुरुष या सर्वांना अभिवादन करतो. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य ज्यांनी संविधान रूपी ग्रंथामध्ये उतरवलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या शिवस्वराज्य बहुजन पक्षाच्या या जाहीर सभेच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आलात, याकरता आपल्या स्वतःसाठीच एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आजच्या या प्रचाराच्या नारळ वाढवण्याच्या निमित्ताने या लासूर देवीच्या परिसरामध्ये, या लासूर स्टेशनच्या गावामध्ये आज आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आपले मोठे बंधू शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे लोकप्रिय उमेदवार हर्षवर्धन दादा जाधव यांच्या या प्रचाराच्या निमित्ताने पंचक्रोशीतील आलेल्या सर्व विचारमंचावर उपस्थित दादांसहित सर्व मान्यवर, माझे सर्व मित्रमंडळी, या लासूर प्रभागातले शिल्लेगाव सर्कलमधले सर्व दादांवर प्रेम करणारे तुम्ही आम्ही आमचे ज्येष्ठ आई वडील धारी मंडळी मित्रांनो, आपल्या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. मित्रांनो, प्रचार म्हटलं कोणातरी टीका करावी लागते असं आपल्यापर्यंत आत्तापर्यंतचं वातावरण होतं, पण नेमकं टीका करायची का टिप्पणी करायची हे आपण आता या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. कारण की छत्रपती शिवरायांच्या काळात जे आम्हाला शिकवलं गेलं ते पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करून आम्हाला आचरणात आणण्याची गरज आता या निमित्ताने दिसते. या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या 20 वर्षापासून, मला तरी आठवतं की मी गेल्या 4 पंचवार्षिकमध्ये मतदान करतोय, सातत्याने मतदान करतोय, पण ते मतदान वाया जातंय असं मला दिसतंय. कारण की एक शिक्षक फार सुंदर सांगतो की एका विद्यार्थ्याचा जर का एक पेपर, वार्षिक पेपर जर का त्याचा हुकला तर त्याचं वर्ष वाया जातं. इथं तर आमची 20-20 वर्ष वाया गेली.